हॅलो, नमस्ते मुलांनो. आज आपण आपल्या मराठी पुस्तकातील तिसरा धडा आपण सारे खेळू हा बघणार आहे. आपण सारे खेळू, तुम्ही सारे खेळता की नाही रे? सगळे मित्र मैत्रिणी एकत्र सारे खेळता, कुणालाही घेत नाही असं नाही. कुणाशी भांडण झालं तरी तेवढ्यापुरतं भांडतात, पुन्हा त्यांच्याशी खेळायला जाता, पुन्हा त्यांना एकत्र घेता आणि आपण सारे एकत्र खेळूया असं म्हणता आणि खेळत असता. तशीच या खेळामध्ये आपण सारे खेळू या धड्यामध्ये रुजी नावाची जी मुलगी आहे तिला कुणीही खेळायला घेत नाही. का घेत नाही रे? कारण तिला पायाने चालता येत नाही, एका पायाने ती अपंग असते. मग आपण तिला खेळायला घ्यायचं नाही का? तिला कसं खेळायला येईल असं आपण म्हणू का रे? तसं म्हणायचं नाही. तिला खेळायला घ्यायचं, तिला खेळायला घेण्याचा प्रयत्न करायचा, आपण तिला मदत करायची आणि खेळायला घ्यायचं आणि आपण सारे खेळत खेळत मोठे होत असतो. आणि प्रत्येक आपल्या या आपण सारे खेळू ही काय रे? गोष्ट आहे. मग या गोष्टीमध्ये आपण सारे खेळू ही गोष्ट आहे, ती प्रत्येक चित्र दिलेत, चित्रानुसार ही गोष्ट तयार केलेली आहे. मग प्रत्येक चित्रामध्ये काय काय दिसतंय ते निरीक्षण करायचं आहे आणि सांगायचं आहे. आणि चित्रानुसार ही गोष्ट तयार केलेली आहे, ते तुम्ही गोष्ट अगोदर ऐकायची आहे, मी तुम्हाला सांगणार आहे. आता पहिलं चित्र आहे बघा, कशाचं आहे रे पहिलं चित्र? मुलं खेळताना दिसतात चौघजणं आणि रोजी नावाची जी मुलगी आहे ती पायरीवरती बसलेली आहे. तिला पायाने चालतासुद्धा येत नाही. तिच्या शेजारी ती आताला धरून जे चालायचं असतं ते तिथेच आहेत आणि तिला खेळता येत नाही. मग ती काय करते? त्या मुलांकडे खेळायला लागलेले आहेत, त्या मुलांकडे बघत बसते. आता त्याच्या शेजारी जो मजकूर लिहिलेला आहे, म्हणजे ती काय लिहिलेलं आहे तिथं बघा, अंगणात मुले चेंडू खेळत होती, रोजी एकटीच बसून खेळ बघत होती. अंगणात काय करत होती? मुलं चेंडूने म्हणजेच बॉलने खेळत होती. आणि रोजी नावाची जी मुलगी असते ती काय करते? एकटीच बसून तो खेळ त्यांचा बघत उभी होती. आता दुसरं चित्र. आता दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय? मुलांच्या शेजारी एक आई उभी राहिलेली आहे. मग कोणाची आई आहे ती? रोजीची आई असावी. आणि रोजी त्यांच्याकडे एकटक बघत राहिलेली आहे. बघा, रोजीची आई अंगणात आली, ती म्हणाली, रोजीला खेळायला घ्या ना, ती एकटीच बसून आहे. म्हणजे रोजीला तुम्ही खेळायला घ्या ना, ती एकटीच बसलेली आहे, तुम्ही का खेळायला घेत नाही? मग आता ती मुलं दुसऱ्या पिक्चरमध्ये, तिसऱ्या पिक्चरमध्ये काय सांगतात बघा. बघा, मुलं आहेत आणि आई दिसते आणि रोजीसुद्धा तिथं दिसते. मग काय सांगतात मुलं? एक मुलगी म्हणाली, म्हणजे त्या मुलांमधली एक मुलगी काय म्हणाली, तिच्याबरोबर कसं खेळायचं, तिला नीट चालता येत नाही. हे ऐकून रोजीच्या आईला वाईट वाटले, ती घरात परत गेली. बघा, एक मुलगी काय म्हणते, तिला नीट चालतासुद्धा येत नाही आणि तिच्यासोबत कसं खेळायचं हे ऐकून, म्हणजे रोजीच्या आईला खूप वाईट वाटलं, कारण आपल्या रोजीला चालता येत नाही म्हणून तिला कोणी खेळायला घेत नाही. तिला खूप वाईट वाटलं, दुःख वाटलं, म्हणून रोजीची आई घरात परत निघून गेली. आता पुढच्या पिक्चरमध्ये बघा, रोजीच्या शेजारी एक कुत्र्याचं छोटंसं पिल्लू आहे. बघा, एकटीच स्थिर कुत्र्याच्या पिल्लाबरोबर खेळत आहे. आपल्याला कुत्र्याची छोटी जी पिल्लं असतात खूप आवडत असतात, मग त्याच्याबरोबर खेळायलासुद्धा आपल्याला आवडतं. जसं आपण चेंडू टाकल तसे ते फेकत असतात. रोजी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघू लागली, म्हणजे इकडे तिकडे ती बघत असते. आणि अचानक कुत्र्याचे एक पिल्लू अचानक रोजीकडे आले. रोजीने पिल्लांकडे पाहिले, अय्या किती गोंडस पिल्लू आहे. तिने आईला आग मारली, आई लवकर बाहेर ये ना. बघा, कुत्र्याचे एक पिल्लू अचानक तिच्याजवळ आलेले आहे, रोजीजवळ आलेले आहे. रोजीने पिल्लाकडे पाहिले, किती छान गोंडस, गोंडस म्हणजे खूप सुंदर पिल्लू आहे. तिने आईला आपल्या आग मारलेली आहे आणि आईला काय म्हणते, तू लवकर बाहेर ये. आई आतमध्ये आपल्याला त्या चित्रामध्ये दिसते. बघा, आईला काय म्हणते, तू लवकर बाहेर ये. आणि पुढच्या पिक्चरमध्ये बघा, मुलं खेळताना दिसतात आणि आई त्या पिल्लाला गोंजारते, म्हणजेच त्या पिल्लाला कुरवाळत आहे. आई बाहेर आली, पिल्लाला पाहिले, त्याला कुरवाळले, आई आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया, रोजी म्हणाली. बघा काय म्हणते, मुलं खेळत आहेत आणि त्या कुत्र्याचे पिल्लू जे आलेलं आहे अचानक त्यांच्या घरी आलेले, आई त्याला काय करते, कुरवाळते. कुरवाळते म्हणजे त्याला जवळ घेते, मायेने जवळ घेते. आणि रोजी त्या आईला काय म्हणते की आपण या पिल्लाला आपल्याकडेच ठेवूया का, असं त्या पिल्लाला आपण ठेवूया म्हणून रोजी आईकडे हट्ट करते.
पुढच्या पिक्चरमध्ये बघा, आई आणि कुत्र्याचं पिल्लू दोघीजणी काय करतात, त्या पिल्लाला जवळ घेतलेले आहेत आणि खेळत आहेत. रोजी आई काय म्हणते बघा, रोजी पिल्लू खरंच खूप गोंडस आहे, ते आपल्याकडे ठेवू, ते तुझ्याबरोबर खेळेल, तू पिल्लाकडे लक्ष ठेव, तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल, म्हणजे त्याला तुझा लळा लागेल, मी तुला मदत करीन, आई म्हणाली. बघा आई काय म्हणते, रोजी पिल्लू खरंच खूप गोंडस आहे, गोंडस म्हणजे खूप सुंदर आहे, ते आपल्याकडेच आपण ठेवूया, तुझ्याबरोबर ते खेळेल, म्हणजे तुला कोणी खेळायला घेत नाही, म्हणजे त्या पिल्लासोबत तू खेळशील, आणि तू पिल्लाकडे लक्ष ठेव, तू त्याला रोज खाऊ पिऊ म्हणजे खायला वगैरे घाल, म्हणजे त्याला तुझा लळा लागेल, म्हणजे त्याला माया वाटेल, माया वाटेल, आणि म्हणजेच ते कुत्र्याचं पिल्लू रोजीबरोबर खेळायला येईल, तुला मी मदत करीन, आई म्हणाली. म्हणजे आईला रोजीला जे काही मदत पाहिजे ती आई मदत करणार आहे. पुढच्या पिक्चरमध्ये बघा, मुलं खेळून घरी जाताना निघालेत, घरी निघालेले आहेत रोजीच्या घरासमोरून. बघा त्यांना काय तो मुलांचा खेळ संपला, आपती आपसात बोलू लागली. तेवढ्यात रोजीच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. मुलगा म्हणाला, चला आपण रोजीकडे जाऊ, तिच्या घरी कुत्र्याचं पिल्लू आहे, ते आपण पाहू. मुलांचा खेळ संपला, मुले काय करायला लागली, घरी निघाली, आणि ती आपसात बोलू लागली, एकमेकात बोलू लागली, काय म्हणायला लागली. तेवढ्यात त्यांचं काय झालं, रोजीच्या घरातून, रोजीच्या घरासमोरून जाताना त्या रोजीच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. मग एक मुलगा काय म्हणाला, चला आपण रोजीकडे जाऊ, रोजीकडे आपण जाऊया, तिच्या घरी कुत्र्याचं पिल्लू आहे, ते आपण पाहूया कसलं पिल्लू ते आहे. बघा सगळी मुलं त्यांच्या घरी आलेली आहेत आणि आईच्या हातामध्ये कुत्र्याचं छोटंसं ते पिल्लू आहे, रोजी बसलेली आहे. एक मुलगी रोजीला म्हणाली, किती छान पिल्लू आहे, हे कुठून आणलंस. अगं आणलं नाही, आलं आहे असंच, रोजी म्हणाली. हे बघ, तुझ्या पिल्लासाठी आम्ही खाऊ आणू आणि रोज तुझ्याकडे येत जाऊ, पिल्लाशी आणि तुझ्याशी खेळायला, एक मुलगी म्हणाली. रोजीला आनंद झाला. बघा एक मुलगी रोजीला काय म्हणते, किती छान पिल्लू आहे, तू हे कोठून आणलंस. मग ती रोजी काय म्हणते, मी आणलं नाही, ते आलं आहे असंच. हे बघ, म्हणजे एक मुलगी काय म्हणते, हे बघ तुझ्या पिल्लासाठी आम्ही रोज खायला आणायला, खायला घालू, खायला देऊ, आणि तू रोज तुझ्याकडे येत जाऊ. म्हणजे ती कुत्र्याच्या पिल्लामुळे सगळी मुलं त्या रोजीकडे खेळायला येऊ लागली आणि पिल्लाशी आणि तुझ्याशी, पिल्लाशी आणि तुझ्याशी खेळायला, म्हणजेच रोजीकडे खेळण्यासाठी सगळी मुलं येतो म्हटले, कारण ते तिच्याकडे रोजीकडे कुत्र्याचं पिल्लू होतं. एक मुलगी म्हणाली, रोजीला खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. का आनंद झाला रे, कारण तिला कोणीही खेळायला घेत नव्हते, ती एकटीच बसून होती, पण तिच्याकडे कुत्र्याचं पिल्लू आल्यामुळे सगळेजण तिच्याकडे खेळायला येऊ लागलेले आहेत. बघा सगळी मुलं खेळताना दिसतात, रोजीसुद्धा बसलेली आहे. बरं झालं रोजी, या पिल्लामुळे तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल, आई म्हणाली. बघा आई लांबून बघते, काय म्हणते आई, बरं झालं रोजी, या कुत्र्याच्या पिल्लामुळे सगळ्यांबरोबर तुला खेळायला आता मिळणार, कुत्र्याचं पिल्लू पण आहे आणि मुलंसुद्धा, सगळे मित्रमैत्रिणीसुद्धा आहेत, असे आई म्हणाली. बघा त्यांना, तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल, तुम्हीसुद्धा ही गोष्ट काय करायची, आपल्या मित्रमैत्रिणींना सांगायची आहे. आता ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, बघा तुम्ही ऐकायची आहे. आणि या पाठावरती जे प्रश्नोत्तर आहेत ते तुम्ही आपल्या वर्कबुकमध्ये सॉल्व करायचे आहेत, आणि वर्कबुकमध्ये सोडवल्यानंतर तेच प्रश्नोत्तरे तुम्ही आपल्या मराठीच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. बघा गोष्ट ऐका, म्हणजे मी आता तुम्हाला गोष्ट पूर्ण सलग सांगणार आहे. अंगणात मुले चेंडू खेळत होती, रोजी एकटीच बसून खेळ बघत होती. रोजीची आई अंगणात आली, ती म्हणाली, रोजीला खेळायला घ्या ना, ती एकटीच बसून आहे. एक मुलगी म्हणाली,
तिच्याबरोबर कसं खेळायचं तिला नीट चालता येत नाही। हे ऐकून रोजीच्या आईला वाईट वाटले, ती घरात परत गेली। रोजी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघू लागली। कुत्र्याचे एक पिल्लू अचानक रोजीकडे आले। रोजीने पिल्लांकडे पाहिले, अय्या किती गोंडस पिल्लू आहे। तिने आईला आक मारली, आई लवकर बाहेर ये ना। आई बाहेर आली, पिल्लाला पाहिले, त्याला कुरवाळले। आई आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया, रोजी म्हणाली। रोजी पिल्लू खरंच खूप गोंडस आहे, ते आपल्याकडे ठेवू, ते तुझ्याबरोबर खेळेल। तू पिल्लाकडे लक्ष ठेव, तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल, म्हणजे त्याला तुझा लळा लागेल। मी तुला मदत करीन, आई म्हणाली। मुलांचा खेळ संपला, ती आपसात बोलू लागली। तेवढ्यात रोजीच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला। मुलगा म्हणाला, चला आपण रोजीकडे जाऊ। तिच्या घरी कुत्र्याचं पिल्लू आहे, ते आपण पाहू। एक मुलगी रोजीला म्हणाली, किती छान पिल्लू आहे, हे कुठून आणलंस। अगं आणलं नाही, आलं आहे असंच, रोजी म्हणाली। हे बघ, तुझ्या पिल्लासाठी आम्ही खाऊ आणू आणि रोज तुझ्याकडे येत जाऊ पिल्लाशी आणि तुझ्याशी खेळायला, एक मुलगी म्हणाली। रोजीला खूप आनंद झाला। बरं झालं रोजी, या पिल्लामुळे तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल, आई म्हणाली। आता ही गोष्ट तुम्ही आता ऐकली आहे, तुम्हीसुद्धा ही गोष्ट काय करायची आहे, मित्रमैत्रिणींना सांगायची आहे। आता पुढचा लेसन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया। बाय।